सी ह्या सरकारान एक ऑर्डिनन्स काढला गोवा म्युनिसिपॅलिटीज एक्टाचे, आणि त्या ऑर्डिनन्सा प्रमाणे तिचो हेतू जी आसा वो एक्सपोज झालो. आता नीज गोयकाची आपआपलो धंदो चलयताले म्युनिसिपल शॉपांनी ऑल म्युनिसिपॅलिटीज तिंका उमटून काढपाक वो प्रयत्न चल्लो आणि भायले धंदेकारांक गोंया हाडपाक. ते कारण सांगता ऑर्डिनन्सान एक म्हटला कितें की जरी तर 40 वर्सां तुवें कंप्लीट केली शॉप तुज्या हातीन आसा तुका आनी खाली फक्त 10 वर्सां तुका लीज वाडोवंक मेळटली. आतां आजो चलयतालो मागीर पूत चलयतालो मागीर आतां तेजो नातू चलयता तेजे नातवाचे तेजे भुरगे ते जावचे ना. आतां ते 10 वर्सां उपरांत तुका आनी लीज करूंक मेळचे ना. 40 इयर्स एक जालो. नंबर टू इल्लिगल जी ट्रान्सफरी जाल्या शॉपाक ते रेगुलरायज कितें करतले. ते पयले सुवातेर ते शॉपाक येवपाक इल्लिगली काय लिगली तुजे शॉप घेवन हांव उलयता. हांवें ऑलरेडी पयशे भरलेले आहा तुका लाखांनी, आतां हे आनीक घेतले रेगुलरायज करपाक. 5 वर्सांची हे आसले 5% जी इन्क्रीज आसलो तो ह्या ऑर्डिनन्सा प्रमाणे 10% करता. आतां पॅन्डेमिकाच्या वखदार तूं भाडी वाडयताय हे बंद आसले म्हणून शॉपां सगळीं ते खंयच्या हाडटले. आजून पासून रेगुलर मुवमेंट जावंक ना कोमेस. तूं आतां ते वाडयताय आतां थंय आनी थंय घातला लीज होल्डर जी टर्म जी उजार केल्यात फॅमिली आधी फॅमिली नासले ब्लड रिलेशन मदत आणि फॅमिली मदत खूप फरक असा. थोडली उतरां घालून आणि कोफुजाव करून दिला. कित्याक कोफुजाव सुबेज झाले की ना करप्शन वाढता बत्तो वाढता. स्ट्रेट सरळ असत तर बत्तो तुम्हाला प्रश्न येईना. उचलू घोटाळो करून वो ऍक्ट हाडला. आता थोड्या जाग्यांचेर शॉपाची बांधल्यान ते सेल्फ फायनान्सींग स्कीम म्हणून काढलेली. तूं मालक आहाय तुजो गाडो बी आसलो तूं आतां तूं बांधपाचें आहा तूं पयशे घाल. तेजे बद्दल कांय उलोवप ना. तो आनीक गणोव थंय वचून ते चीफ ऑफिसरची बॉस आनी तो रेगुलरायज केले करतले ते गव्हर्मेंटाचो अप्रूव्हल मेळटलो म्हणजे परत तूं गव्हर्मेंटाचेर वच. तेजे बरोच हांगा बरोवंक जाय ते बरोबर जाय थंय फुडें बरोवंक जाय. आतां 25 तारखेर असेंब्ली आपयल्या आणि तो 22 तारखेर ऑर्डिनन्स काढता. एक म्हयनो पयलो कारण कितें म्हणजे ह्या सरकारान आणि ह्या पक्षान हे चिंतला कांय डिस्कशन करिनासतना सगळे पास करप. फार्मर जाता कितें चल जाता सगळ्यो जाणां खंयच बिलां हाडली डिस्कशन ना कांय ना आणि आयज हे भोगतात. तुम्ही सगळे शॉपवाल्याक हाडले आपोवन हाडले बसून उलयले बाबा अशें अशें आसा आतां ते तूं तेरेपन काडटात ऑर्डिनन्स हाडटात जेन्ना एसेंब्ली फाल्यां परवो आसा म्हूण तूं हो आतां ऑर्डिनन्स थंय फस्ट फॉर्मेलिटी वयतलो आनी बहुमतान पास करतले. डिस्कशन ना म्हणजे आतां आनी लोकशाही उरोंक ना. ह्या बॉम्ब मारीत आहा लोकशाही काबार जाली. गोंयचो मंत्री आमचे हात पळय ते वयर चलयतात ते हेकालो चलयतात आनी नीज गोंयकारची इतले वर्सां पुर्तुगेज स्टॅपार पासून म्हापशे शॉपार तिंका 40 वर्सां खूब जाणांक जाली. तिंका आनी मॅक्सिमम 10 वर्सां तिंका लीज मेळतलो. तेजे उपरांत कितें हेंचे कडेन नोकरी जायना. तेजे उपरांत गारो आसा तुमी ते हे रिऑक्शनांक आमच्या गोंयकारा कडेन जमचे ना. आनी हेजो इफेक्ट बिजनेस वाल्याकूच जावंक जाणा. हेजो इफेक्ट गोंयकारांक जातलो. ते जितले भाडे सुबेज आसता तितले म्हारग ते वस्तू विकतले आपलो फायदो काडपाक. ते लुकसाण व्हायचे ना. सो एवरी गोवन इज गोयन टू बी एफेक्टेड बाय दीस. इट इज नॉट ओनली द बिजनेस कम्युनिटी. सो आमचो डिमांड आसा काँग्रेस पक्षाचो वो ताबडतोब ऑर्डिनन्स फाटी काड आनी बीड आडा एसेंब्ली आनी डिस्कशन करतलो.
आणि तुझे मता घ्या ते सगळे प्रतिनिधी आहात ते निवडून येलेले आहेत तिका तो राईट असा डिस्कस करपाक. सो हे आमचो पक्षाचे डिमांड असा की ताबडतोब हे ऑर्डिनन्स रद्द करचे आणि बिल हाडून डिस्कशन करचे. साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमका दर्जेदार प्रकारच्यो साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.